नमस्कार पालक बंधू भगिनींनो, मी आशा वानखेडे आज आपल्याला इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील युनिट नंबर 1 मधील पेज नंबर 11 वरील द गेसिंग गेम हा लेसन अभ्यासावायचा आहे। खेळाच्या नावातच गेम हा शब्द आलेला आहे। गेम म्हटलं की मुलांना अगदी आनंद होतो, त्या आनंदाने कोणत्याही खेळामध्ये सहभागी होतात। काही खेळते मैदानावर खेळतात, जसे कबड्डी, लगोरी, खो खो वगैरे। काही खेळते घरात बसून आई वडिलांसोबत सुद्धा खेळतात, जसे चेस, कॅरम, सापसिडी वगैरे। आपण सुद्धा त्यांच्या सोबत आनंदाने खेळामध्ये सहभागी होतो। खेळाच्या माध्यमातून जर त्यांना शिकवलं तर ते आनंदातून ते शिक्षणाकडे आपोआप आकर्षित होतात आणि सहजपणे ते शिकतात। तर असाच एक गेम आपल्याला इंग्रजीच्या या लेसनमध्ये शिकायचा आहे। आपल्या लेसनचं नाव आहे अ गेसिंग गेम। यामध्ये दोन भाग दिलेले आहेत, ए आणि बी। ए भागामध्ये काही चित्र दिलेली आहेत आणि बी भागामध्ये त्या चित्रांचं वैशिष्ट्य, म्हणजे त्याचा रंग, आकार, चव, आवाज इत्यादी काय आहे, ती वैशिष्ट्य बी भागामध्ये वर्णन केलेली आहेत। तर ए भागातील चित्र बघून त्या चित्राशी संबंधित त्याचं वैशिष्ट्य बी भागातून आपल्याला निवडायसाठी विद्यार्थ्यांना मदत करायची आहे। तर या गेममुळे काय होईल की विद्यार्थ्यांच्या सूक्ष्म निरीक्षण क्षमतेला वाव मिळेल, त्यांच्या विचार शक्तीला चालना मिळेल आणि कोणत्याही वस्तूकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलेल। कोणत्याही वस्तूचं ते चिकित्सक वृत्तीने त्या वस्तूकडे बघतील, जसं त्याचा रंग काय आहे, चव काय आहे, त्याचा आकार काय आहे, त्या वस्तूचा आपल्याला होणारा उपयोग काय आहे, इत्यादी सगळे त्यांच्या विचार शक्तीला चालना मिळणार आहे किंवा गती मिळणार आहे। चला तर मग इंग्रजीचं इयत्ता चौथीचं पाठ्यपुस्तक आपण समोर ठेवूया आणि त्यातील पेज नंबर 11 काढून विद्यार्थ्यांना अ गेसिंग गेम या खेळामध्ये सहभागी करून घेऊया। धन्यवाद।